जालना जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी नाले धरण तुडुंब भरून वाहत आहेत. अंबड तालुक्यातील डावरगाव सुखापुरी लघु प्रकल्प आणि बारसवाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने गलाटी नदीत धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. नदी शेजारच्या पिठोरी सिरसगाव करंजाळा जालुरा घुंगरडे हातगाव आदी गावांमध्ये नदीचं पाणी शिरलेलं आहे. यामुळे ग्रामस्थांचा जागता पहारा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला सध्या तलावाचं रूप आलेलं आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन ऊस मोसंबीच्या बागा या सध्या संपूर्ण पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. नुकसानीचं जिल्हा प्रशासनानं तातडीनं सॅटेलाइटच्या माध्यमातून पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. अंबड घनसंगी तालुक्यात सलग 5व्या दिवशी अतिवृष्टी झाल्यामुळे खरीपातील सर्वच पिके पाण्यात गेली आहेत. मात्र जिल्हा प्रशासन अद्यापपर्यंत पंचनाम्याचे आदेश काढण्यास धजावत नाही. या जिल्हा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. यानंतर प्रत्यक्ष पंचनामे न करता सॅटेलाइटद्वारे किंवा ड्रोनद्वारे सर्वेक्षण होऊन 100% नुकसान ग्राह्य धरून शासनाने भरीव मदत जाहीर करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गल्लाटी धरणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला धरणे आंदोलन करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात येईल. गल्लाटीच्या नदीला पाणी आल्यामुळं माझं शेती पुरी पाण्यामध्ये गेली आणि माझा ऊस आणि मोसंबी आणि हे सोयाबीन ही अक्षरशः बघावा आणि तुरंत पंचनामा करा हीच मी मेहरबानी की तलाठी साहेब सांगतो की हे एवढी मेहरबानी करून झाली की एवढा पंचनामा करावा नाही तर मला पर्याय दुसरा काही नाही मी आत्महत्या करणार. बस एवढं बोलून मी संपून घेतो आणि एवढी मेहरबानी हात जोडून सांगतो की बाबा रे एवढं पंचनामा करा